एक किस्सा सांगतो की जो थोडासा भावनाप्रधान आहे. विलासरावने त्यावेळेला विधान परिषदेची निवडणूक लढवली. रामदास फुटाणे यांना उमेदवारी दिली गेली होती, ती शिंदेसाहेबांच्यामुळे दिली गेली असं विलासरावांच्या मनात आलं. छगन भुजबळ साहेबांना उमेदवारी मिळाली, ती पवारसाहेबांच्यामुळे मिळाली. तर विलासरावांना त्यावेळेला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही आणि म्हणून विलासरावांनी विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवली. त्यावेळेला ते मातोश्रीला गेले होते आणि मग मातोश्रीची जी काही सरप्लस मत होती त्यांनी विलासरावांना द्यायची कबूल दिली. मतदानाच्या आदल्या दिवशी मी त्यावेळेला मनोहर आमदार निवासच्या 135 रूममध्ये राहत होतो. रात्री 12 वाजता डॉक्टर सारडा पुण्याचे आहेत, ते विलासरावांचे चांगले मित्र. विलासरावांकडे मी बसायचो, डॉक्टर सारडा हे कराड जे आता सिनियर कराड आहेत ते त्यावेळेला असायचे तिथे विलासरावांच्याकडे. त्यांच्या शैक्षणिक संस्था ज्यावेळेला स्थापन झालं त्यावेळेला रात्री 12 वाजता माझ्या रूमची बेल वाजली. मी आपला दरवाजा उघडताना बघितला, ते म्हणाले सुनील मी आले. डॉक्टर सारडा म्हणाले का आला रात्री? ते म्हणाले मला साहेबांनी पडला, साहेबांनी विलासरावने त्यांनी तुझं मत गृहीत धरलं आहे. मी दरवाजा फक्त अशी ती चेन असायची तेवढंच उघडलं. मी म्हटलं मी विलासरावांना मत देणार नाही. नाही नाही म्हणाले त्यांचा विश्वास आहे तुला मत दिलंच पाहिजे. म्हटलं नाही, साहेबांना निरोप द्या की मी त्यांना मत देणार नाही. मी काँग्रेसचा उमेदवार, ज्यांना माझा कोटा येईल त्यांना भुजबळांचा आला तर भुजबळांना, फुटाण्यांचा आलं तर फुटाणा, पण मी त्यांना मत देणार. ते 15-1 मिनटं माझी समजूत घालत बसले पण मी ऐकलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी मला भुजबळांचा कोटा आला, मी भुजबळांना मत देणार. निकाल लागला तर विलासराव अर्ध्या मताने पडले, अर्ध्या मताने म्हणजे तिसरा चौथ्या राऊंडला. माझ्या पहिल्या फेरीचं पहिल्या पसंतीचं मत विलासरावांना मिळालं असतं तर विलासराव पहिल्या फेरीचंच आमदार होतं, त्याच्यामुळे ते नाराज होणं स्वाभाविक होतं. त्यानंतर विलासरावांना पक्षातून काढलं गेलं आणि मग 98 आसपास विलास तो निकाल ऐकून तुम्हाला काय वाटलं? नाही मला एक तर कसं आहे की विलासरावने मला ताकद शक्ती दिली. पक्ष आणि मित्र ह्याच्यावर आम्ही अजून एका वेळ अजून एका मुद्द्यावर येणार आहे, पक्ष आणि मित्र. पण इथे काय वाटलं नाही, इथे मला मी मत दिलं नाही त्यामुळे विलासराव पराभूत झाले याचं दुःख जरूर झालं, पण पक्षाशी प्रामाणिक राहिलो याचा मला अभिमान आहे म्हटला. पण ज्या वेळेला नंतर विलासरावांचा संबंध तर जुळत गेला, मग विलासराव परत काँग्रेसमध्ये त्यांना 98 आसपास घेण्यात आलं, ते प्रचार समितीचे प्रमुख झाले. ज्यावेळेला सर्वसाधारण जागेवरून बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले, रासू गवई आणि जोगेंद्र कवाडे सर्वसाधारण जागेवरून लोकसभेवरती निवडून आले. 98 सांगतो मी सगळेजण. त्याला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष लढला होता, पण विलासराव त्याला प्रचार प्रमुख होते. पण नंतर विलासराव ते राग विसरले, त्यांनी कधी माझ्यात अंतर नाही पडलं. 99 राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्याला मी 10 जूनच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीमध्ये नव्हतो. त्यावेळेला माधवराव शिंदे आले होते आणि आमची टिळक भवनात राहिलेल्या आमदारांची मिटिंग झाली. दिवसभर काँग्रेसमध्ये नेता कोण निवडायचा त्याच्यावरती दिवसभर चर्चा झाली. राहिले होते 10-12 नेता कोण, रोहिदास पाटील का अमकं तमकं असं करता करता अनंतराव थोपटेंच्या नावावरती संध्याकाळी 5 वाजता शिक्कामोर्तब झाला. 11 सभा सुरू झालेली 15 आमदारांची आणि मग त्याच्यामध्ये मला खजिनदार नेमला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता अनंतराव थोपटे, सुनील तटकरे विधिमंडळ पक्षाचा सरचिटणीस, आपला खजिनदार. मग दुसऱ्याशी जाऊन आम्ही खातं उघडलं आणि खातं सुरू झालं. आणि नंतर मग एक दिवशी साहेबांचा फोन आला, मी दिल्लीत गेलो. साहेबांनी दादांची भेट मला मुंबईला म्हणे कोणतरी भेटेल, ते दादा माझ्या रूमवरती आले आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला मला फक्त फोन आला तो म्हणजे विलासरावांचा, एक नाही तो 3 वेळा आला की सुनील तू पक्ष सोडू नकोस. पण मी सांगितलं माझ्या जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीमुळे मी निर्णय घेतला आहे. आणि शेवटचा निर्णय, त्याला फोन होते, त्याला काय मोबाईल जमतेम सुरू झालं पण माझ्याकडे त्याला मोबाईल नव्हता. ट्रंकॉलवरती परत त्यांचा फोन आला की सुनील माझी तुला सांगणं आहे, माझा तुझ्यावरती हक्क आहे पण तू काँग्रेस सोडू नको. पण मी म्हटलं नाही, माझ्या जिल्ह्यातल्या ह्याच्यामुळे मी निर्णय घेतला आहे. मी साहेबांना कबूल केले, दादांना शब्द दिला, त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी गेलो. निवडणुका संपल्या आणि निकाल लागला, त्यावेळेला एकत्रित मतमोजणी असे पेटा टाकल्या जायचे आणि पाठे निकाल लागायचं. नंतर मग 2004 इलेक्ट्रॉनिक मशीन आलं आणि मग डायरेक्ट लगेच 10 वाजेपर्यंत निकाल लागला. पाठेपाठे निकाल 3-3:30 लागला. मी निवडून आलो आमच्या 57 जागा. विलासराव 80,000 निवडून आले 1999. विलासराव मुंबईला यायला निघाले आणि विलासरावांचा फोन आला की सुनील आता शक्यता आहे की आपलं सरकार येण्याची, मी तर नेता होणार आहे तर भेटू आपण. आणि मग आम्ही तर काँग्रेसपासून फारकत घेतली, वाजपेयींचं सरकार दिल्लीत आलेलं,
त्यामुळे पहिले 15 दिवस सरकार कोणाचं बनणार याच्यावरती खूप चर्चा झाली आणि मग साहेबांनी निर्णय घेतला की आपण काँग्रेसबरोबर सरकार बनवायचं. विलासराव त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे नेते नेमले निवडले गेले आणि आमचे मग नेते भुजबळ साहेब झाले. आमच्याकडे मतदान झालं, भुजबळ साहेब, पद्मसिंग पाटील, विजयसिंग मते पाटील निवडणूक झाली आणि मग त्याच्यातून भुजबळ साहेब आमचे नेते निवडले गेले. मग त्यावेळेला विलासरावांची आणि माझी काय भेट झाली आणि मग दादा विलासरावांची अशी भेट झाली, विलासरावांची मोठ्या साहेबांची भेट झाली आणि मग विलासराव मुख्यमंत्री झाले. झाल्यावर मला मिठी मारली, म्हणाले तू मला मत दिला असतंस तर मी आज मुख्यमंत्री नसतो, कारण मग मी शिवसेनेमध्ये असतो. बरोबर. ते मला राग आला तुझा, पण आज ते सगळं विसरलो.